सर्वप्रथम तर मी माझे जे मित्र आहेत ज्यांनी 40 वर्ष इथे म्युन्सिपल कमिशनर म्हणून अतिशय सक्सेसफुल कारकीर्द ज्यांनी केली, असे जे आपले आता मावते म्युन्सिपल कमिशनर आहेत आस्तिक कुमार पांडेजी, त्यांचे धन्यवाद देतो. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी मला ओव्हरऑल आपलं चार्ज हँडओव्हरची जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित केलेली आहे. आणि जसं त्यांनी सांगितलं की अनेक चांगले कामं करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे, काही प्रोजेक्ट सुरू केलेले आहेत जे आपल्याला पुढे आता कंटिन्यू करायचे आहेत. तर या त्यांनी जे चांगलं काम केलं आहे, ज्या पद्धतीने आता चार्ज हँडओव्हर केलेलं आहे, त्याच्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. तसंच आपण जो विषय काढला की मी याच्या अगोदर काम केलेलं आहे, मी 2015-16 जिल्हा परिषद मध्ये सीईओ म्हणून काम केलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की सीईओ यांचं कार्यक्षेत्र जे असतं ते ग्रामीण भागामध्ये असतं. तर ग्रामीण भागाचे तेव्हा आम्हाला इश्यूज जे होते ते लक्षात, म्हणजे आम्ही त्या संदर्भात काम केलं होतं. परंतु सिटी एरियाबद्दल जे काही हे होतं ते युजली जे मीडियामधनं आम्हाला माहिती पडतं, कारण डायरेक्टली मला त्याच्याशी संबंध नव्हता. आणि त्याच्यानंतर आता एक 6 वर्षाचा कालावधी होऊन गेलेला आहे, बरेच काही नवीन इश्यू झालेले आहेत, काही इश्यू सॉल्व्ह झालेले आहेत. तर मला असं वाटतं की सुरुवातीला मला थोडं सगळ्या गोष्टींचा एकदा व्यवस्थित आढावा घ्यावा लागेल. सिटीमध्ये सुद्धा जाऊन नेमके काय प्रॉब्लेम्स आहेत आपले ते समजून घ्यावे लागतील, आणि त्या पद्धतीने मग पूर्ण कामाची मांडणी करून जास्तीत जास्त चांगल्या सर्व्हिसेस ज्या आहे आपल्या म्युन्सिपल सर्व्हिसेस जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आणि लोकांना विदाऊट कोणताही त्रास होता देता याव्या यासाठी आपण प्रयत्न करू. आणि तसंच जे काही चांगले प्रोजेक्ट आता आपले सुरू झालेले आहेत ते कम्प्लिशन करणं, कारण की महानगरपालिकेमध्ये मी बघितलेलं आहे, हीच नाही अनेक इतर दुसऱ्या पण महानगरपालिकेमध्ये की प्रोजेक्ट जे असतात ते कन्सीव्ह होतात, इम्प्लिमेंटेशन सुरू होतं, परंतु कम्प्लिशन करत असताना बऱ्याचशा अडचणी आल्या असतात. तर ते मी म्हणेन की इम्प्लिमेंटेशन करून घेणं हे जास्त डिफिकल्ट असतं प्रोजेक्ट सुरू करण्यापेक्षा. तर ते करण्याचा मी डेफिनेटली प्रयत्न करेल जे आस्तिक साहेबांनी आता सुरू केलेले आहेत त्या संदर्भात. शेवटी कॉर्पोरेशन जी आहे, जी आमची यंत्रणा आहे, ती आमची त्यांच्या थ्रूच आम्हाला सगळे काम करून घ्यायचे आहेत. आमचे सर्व अधिकारी असतील, कर्मचारी असतील, आमच्या आपल्या माध्यमातून सुद्धा मी त्यांना सुद्धा वेगाने सांगणार आहे की आम्ही एक टीम बिल्ड करायचा प्रयत्न करू, जे चांगले आणि प्रामाणिकपणे प्रॉम्प्टली काम करतात अशा कर्मचाऱ्यांसाठी किंवा अधिकाऱ्यांसाठी म्युन्सिपल कमिशनर नेहमी त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी उपलब्ध असतील, आणि एक टीम म्हणून आपण हे काम करू. त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी हा फार एक मोठा हे असतो, ज्यांचा खूप मोठा सहभाग असतो. तर जे सर्व आता सध्या तर आपल्याकडे नगरसेवक नाही आहेत, पण काही माजी नगरसेवक ज्यांना शहराची आयडिया आहे, ज्यांनी अगोदर काम केलेले आहेत, तसंच सन्माननीय आमदार महोदय असतील, खासदार महोदय, मंत्री महोदय जे होतील ते सर्व आपले लोकप्रतिनिधी असतील, त्यांना सुद्धा बरोबर घेऊन आम्हाला काम करायचं आहे. त्यांच्या कारण की काही निधी आणण्याचा विषय असेल स्टेट गव्हर्नमेंटकडनं किंवा काही मार्गदर्शन असेल, कॉर्डिनेशनचे इश्यूज असतील, यासाठी हे सर्व आम्हाला लोकप्रतिनिधी सुद्धा आमच्या बरोबरीने असणं फार महत्वाचं आहे. तसंच ज्या आपल्या वेगवेगळ्या एजन्सीज आहेत शासनाच्या, पोलीस यंत्रणा असेल, रेव्हेन्यू यंत्रणा असेल किंवा डिव्हिजनल कमिशनर ऑफिस आहे, ते सगळे जे आमचे वेगवेगळे एजन्सीज आहेत, वेगवेगळे आमचे सिनियर अधिकारी आहेत, त्यांची सुद्धा आम्हाला मदत मिळेल अशी मला नक्की अपेक्षा आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण मीडिया पण एक अतिशय फार इम्पॉर्टंट कंपोनंट आहे. पॉझिटिव्ह किंवा कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझमला आम्ही नेहमीच तयार आहोत की ज्या काही चुका आहेत तिथे इम्प्रुव्हमेंट करायची असेल तर ते डेफिनेटली आम्ही ते करू. आणि मात्र जे पालिकेचे काही अडचणी असतात किंवा पालिका जे काही चांगलं काम करत असतं त्याच्यावर सुद्धा आपण त्यांना तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा आपण पालिकेला मदत करावी अशी मला अपेक्षा आहे. एक आपण जबाबदार पत्रकारिता म्हणतो किंवा जबाबदार एक मीडिया म्हणतो त्या पद्धतीने आपण कराल याची मला खात्री आहे, कारण माझा औरंगाबाद सीईओ म्हणूनचा जो अनुभव होता तो अतिशय पॉझिटिव्ह राहिला होता. त्याच पद्धतीने आपल्याबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करता येईल अशी माझी